नमस्कार, सकाळ फेसबुकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आत्ता आपण आहोत खडकवासला धरण परिसरात. खडकवासला धरणात सध्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात साधारणतः 9 TMC पाणीसाठा शिल्लक आहे. खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पांचे तोरसगाव टेमघर अशी 4 धरणं येत आहेत. यामध्ये एकूण 9 TMC पाणीसाठा आता सध्या शिल्लक आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीनुसार यातील सुमारे 2.5 ते 3 TMC पाणी आता दौंडिंदापूर भागाला शेतीसाठी द्यावे लागणार आहे. त्याचं वितरण आता येत्या 1-8 दिवसात होईल. त्यामुळे 9 TMC पैकी आता 6 TMC पाणी शिल्लक राहील खडकवासला धरणात. त्यानंतर पुणे महापालिकेला दर महिन्याला त्यांनी 1.5 TMC पाणी घेणं अपेक्षित आहे. परंतु पुणे महापालिकेकडून ज्यादा पाणी साठा घेतला पाणी घेतलं असल्याचं दावा पाटबंधारे विभाग करतं. साधारणतः 1.5 ते 2 TMC पाणी दर महिन्याला पुणे महापालिका घेत असते. यामुळं आता आज 1 एप्रिल आहे. एप्रिल, मे, जून असे 3 महिनेच पुरेल एवढा पाणी साठा शिल्लक आहे खडकवासला धरणात. आता धरण साखळी क्षेत्रात म्हणजे 30 जूनपर्यंत पाणी पुरणारा पाणी साठा शिल्लक आहे. परंतु दरवर्षी पाटबंधारे विभागाकडून 31 जुलैपर्यंत किंवा 15 ऑगस्टपर्यंत पुरेल असा पाणी साठा ठेवण्याचं नियोजन केलं जात असतं. आता यंदा लोकसभेच्या निवडणुका होत आहेत, त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पाणी कपात करणं अवघड आहे. तसेच दौंडिंदापूर आणि हवेली जो भाग आहे त्या परिसरातील शेती किंवा पिण्याच्या पाण्यासाठी देखील पाणी कपात करणं अवघड आहे. अशा या दोन्ही परिस्थितीत खडकवासला पाटबंधारे विभागाची मोठी अधिकाऱ्यांची मोठी कसरत आहे. पण हे पाणी आता उर्वरित जे 9 TMC पाणी जे शिल्लक आहे ते आता सगळ्यांनी जपून वापरण्याची गरज आहे. आणि पुणे शहरातल्या नागरिकांनी तसेच शेतीसाठी वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी देखील मिळालेले पाणी कमीतपणी वापरलं तर हे पाणी 31 जुलैपर्यंत पुरेल असा पाणी साठा आपल्याकडे शिल्लक राहील. साधारणतः आत्ताच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असता त्यांनी सांगितलं की हे जे आहे पाणी सगळ्यांनीच जपून वापरण्याची गरज आहे. पुणे महापालिकेच्या वतीनं दररोज 1300 ML पाणी घेतलं जात आहे. त्यामुळं हा जो दर महिन्याला 1.5 TMC पेक्षा पुणे महापालिका जास्त पाणी घेत आहे, यामुळं हे धरणातला पाणीसाठा कमी जास्त दिवस पुरणार नाही आहे. 30 जूनपर्यंतच पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे असं त्यांचं मत आहे. जर पावसाळा लांबला, 7 जूननंतर उशिरा पावसाळा सुरू झाला, मान्सून उशिरा आला तर पाणीसाठा धरणात कमी असेल. मग त्यावेळेस पाणी बचत करावी लागणार, पाणी कपात करावी लागणार. त्याऐवजी अगोदरपासूनच आत्ता आपण पाणी कमी वापरलं पाहिजे असा त्यांच्याकडून एक नागरिकांसाठी एक सूचना करण्यात येत आहे किंवा आवाहन करण्यात येत आहे किंवा पाणी जपून वापरावं आपल्याला. सकाळ फेसबुकसाठी राजेंद्र कृष्ण कापसे खडकवासला.